प्रणाली मला फिजिक्सच्या नोट्स नेच सापडत. सीजर सिस्टीम म्हणजे काय मला थोडं सांग ना. थांब सांगते. अगं सीजर सिस्टीम ही एक युनिट सिस्टीम आहे. सीजर्स म्हणजे सेंटीमीटर ग्रॅम आणि सेकंद. प्रणय तुझा सगळा अभ्यास झाला पण. चालू आहे गं, मी आता तुला टॅबमध्ये सर्च करून सांगितलं. टॅब? अगं मी श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये ॲडमिशन घेतले ना, मग त्यांनी आम्हा सर्वांनाच टॅब दिले. त्यामध्ये सगळे व्हिडिओ लेक्चर नोट सगळं काही स्टडी मटेरियल आहे ना, त्यामुळे कुठल्याही विषयाच्या कुठल्याही नोट्स कुठलेही लेक्चर मी मला पाहिजे त्या वेळेस पाहू शकते. श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा, इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा मध्ये. नमस्कार, मी विजय ठोंबरे, आपण पाहताय वज्रधारी न्यूज. योग्य मार्गदर्शन मिळाल्यास विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता ही असाधारण होते. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला जर योग्य मार्गदर्शनाची जोड मिळाली तर त्यांची शैक्षणिक गुणवत्ता ही उत्कृष्ट आणि असाधारण होते हे रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स कराडने दाखवून दिलं आहे. नुकत्याच झालेल्या 12वीच्या निकालानंतर रॉयल अकॅडमीमध्ये अप्रतिम मार्गदर्शन मिळते हे सिद्ध झालेलं आहे. रॉयल अकॅडमीच्या कराड येथील शाखेत शिकणाऱ्या 4 विद्यार्थ्यांना मॅथ्स या विषयात 100 पैकी 100 गुण मिळाले आहेत. प्रणव अबेगावकर, पार्थ उमरदंड, अजिंक्य देसाई आणि महादेव कुंभार अशी त्या 4 विद्यार्थ्यांची नावे आहेत. अभिजित धाबुगडे याला बायोलॉजीमध्ये 98 तर मॅथ्समध्ये 94 गुण मिळालेले आहेत. काजल धाबुगडे हिला बायोलॉजीमध्ये 97 तर मॅथ्स या विषयामध्ये 93 गुण आणि केमिस्ट्रीमध्ये 96 गुण मिळालेले आहेत. याबरोबरच फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स आणि फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी अशा महत्त्वाच्या विषयात तब्बल 36 विद्यार्थ्यांना 95%पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत आणि 54 विद्यार्थ्यांना 90%पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत. सदर विद्यार्थ्यांच्या पालकांकडून रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे. गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा हे ब्रीद साकार करून सदोदित राहण्यासाठी आमची संस्था नेहमीच प्रयत्नशील राहील असे प्रतिपादन श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटाचे संचालक डॉक्टर शंकर बुधवाणी यांनी केले. लवकरच विटा शहरामध्ये शाखा सुरू करत असल्याचे सुद्धा सांगितले. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. निर्भीड, निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राईब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन.